Hi friends, welcome to my channel aatakuthe. Tarata ami nigalo ahot glass beach. Yay! What? Glass beach? Oh yes, glass beach. इथे थोडीशी माहिती देते. हा बीच आमच्या घरापासून म्हणजे सांता क्लारा काउंटीपासून अराउंड 400 miles अवे आहे आणि हा मेंडोसिनो काउंटीमध्ये येतो. तर ग्लास बीच हे नाव कसे पडले तर इट सीम्स खूप वर्षांपासून इथे ग्लासचं गार्बेज डंप करायचे आणि पाण्याच्या प्रेशरमुळे असे राऊंड कलरफुल स्टोन्स तयार झाले. चला तर बघूयात आपण की कसे ग्लास स्टोन्स आहेत तिथे. तर आम्ही ॲक्च्युली आमच्या एका फ्रेंडबरोबर जात आहोत आणि एका मिड पॉईंटला भेटायचं ठरलेलं आहे. तर तुमचाही आज इंट्रो करून देते फ्रेंडबरोबर. हॅलो हाय. तर आता आम्ही इथे स्टारबक्समध्ये थांबलो आहोत, थोडंसं म्हणलं फ्रेश व्हावं आणि कॉफी वगैरे घेऊ. आणि आता मी तुम्हाला इथलं थोडंसं बाहेरचं पण दाखवते. भूक लागलेली आहे, सो आपण आता खायला तर काय आणलेलं नाही आहे, आता कुठेतरी थांबायला पाहिजे. ओके, सो फायनली आम्ही सबवे मध्ये थांबलो आहोत. अँड दिस इज आपण वेजच आहे पण विदाउट पॅटी. काय तर म्हणे इटालियन सारखं. चला आता आपण खाऊन घेऊया. मस्त भूक लागलेली आहे, बिर्याणीचा ताव मारलेला आहे. Scenic drive on it.
कोस्टलच्या साईडनी जातो टिल लॉस एंजलिस. लॉस एंजलिस सॅन डियागो पर्यंत ऑलमोस्ट 400-500 miles चा ड्राईव्ह आहे. हा सच. आणि हा कुठला पॅसिफिक ओशन? पॅसिफिक ओशन आहे. पुढे जाऊन आम्ही नवारो पॉइंटला थांबलो. तर तिथे नोट होती की तुम्हाला डॉल्फिन्स किंवा व्हेल्स दिसतील. हवेवर आम्हाला तर काही दिसले नाही. पुढे गेल्यानंतर आम्ही सनसेटचा व्ह्यू आणि आनंद घेतला. आणि बरं का, यावेळेस तुमच्यासाठीही खास कॅप्चर केलेला आहे सनसेट. सो लेट्स एन्जॉय. ब्युटिफुल सनसेट, सिम्फनी ऑफ कलर्स आणि परफेक्ट कन्क्लुजन ऑफ द डे. येस, सो आम्हीही आमचा व्लॉग असाच इथे कन्क्लूड करत आहोत. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब तर नक्कीच करा. असेच आम्ही पुढे व्लॉग्स, डिफरंट व्लॉग्स घेऊन येत राहू. बट टिल देन, स्टे सेफ, स्टे स्ट्राँग. बाय बाय, टेक केअर.